वेलकम स्टूडेंट्स, आज अपन या वीडियो मध्ये पाहणार आहोत मेटल रिमूविंग प्रोसेस 9। त्यामध्ये ऑपरेशन्स विथ लेथ म्हणजे कातकामातील विविध क्रिया यांची माहिती आपण आज या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत। सर्वप्रथम कटिंग स्पीडची व्याख्या आपण समजून घेणं आवश्यक ठरतो। कटिंग स्पीड म्हणजे कटिंग टूलने जॉबवरील मटेरियल ज्या गतीने कातले जाते त्यास त्या टूलचा कटिंग स्पीड असे म्हणतात। कटिंग टूलने एका मिनिटात जॉबच्या परिघावरती चाललेले अंतर म्हणजेच कटिंग स्पीड। हे स्पीड मीटर पर मिनिट मध्ये मोजतात, म्हणजे कटिंग स्पीड बरोबर जॉबचा परिघ म्हणजे पाय डी आणि एन या ठिकाणी की जॉबचे एका मिनिटाला होणारे वेढे, म्हणजे एका मिनिटात जॉबचा परिघ पाय डी एन इतका अंतर काढतो आणि त्याला 1000 भागला असता की आपल्याला कटिंग स्पीड मीटर पर मिनिट या वेगाने मिळतो। या ठिकाणी डी बरोबर जॉबचा व्यास, पाय म्हणजे 22/7 आणि एन म्हणजे जॉबचे मिनिटात होणारे फेरे रिव्हॉल्युशन पर मिनिट। अशा प्रकारे जॉब जो आपला आहे तो एका मिनिटात जेवढे वेढे काढतो तेवढेच वेढे म्हणजे तेवढेच वेळा त्याचा परिघ कटिंग टूलच्या कटिंग पॉईंटपासून पास होतो आणि त्याला 1000 भागितला असता आपणास कटिंग स्पीड मिळून जातो। उदाहरणार्थ 50 मिलीमीटर व्यास असणाऱ्या राऊंड बारला 700 RPM रिव्हॉल्युशनने टर्निंग केल्यास कटिंग स्पीड किती असेल? यासाठी कटिंग स्पीड बरोबर पाय ची किंमत 22/7 × 50 हा व्यास आहे, 700 हा त्याचा रिव्होल्युशन पर मिनिट म्हणजे वेग आहे आणि त्याला 1000 भागितला असता कटिंग स्पीड हा 110 मीटर पर मिनिट म्हणजे एका मिनिटामध्ये 110 मीटर इतका परिघ जॉबवरला लेथ मशीनच्या कटिंग टूलनं कातला जातोय। कटिंग स्पीड फीड जॉबच्या एका फेऱ्यात टूलने चाललेले अंतर म्हणजे फीड। फीड म्हणजे मिलीमीटर पर फेरे मध्ये मोजतात। फीड वाढवल्यास कटिंग टाइम कमी लागतो परंतु टूलचे आयुष्य कमी होते। हे फीड मिलीमीटर पर फेरे म्हणजे रेव्होल्युशन मध्ये मोजतात। कटिंग स्पीड जे आहे तो जॉबच्या वेळेवरती अवलंबून असतो आणि फीड आपण लॉन्जिट्युडनल म्हणजे अक्षाशी समांतर असं हे कटिंग टूल आपलं ज्या दिशेमध्ये मूव होणार त्याला आपण कटिंग फीड दिलं असं म्हणतो। हे फीड जास्त वेगानं दिलं तर जॉबचं फिनिशिंग स्मूथ राहत नाही, कमी दिलं तर ते जास्त स्मूथ मिळतं। कटिंग फीडची व्याख्या किंवा कटिंग फीडचं सूत्र असं आहे की कटिंग फीड बरोबर जॉबची लांबी, जेवढ्या लांबीचं जॉबवरती आपल्याला कातकाम करायचं आहे ते आणि गुणिले कट संख्या म्हणजे एकूण एक रिव्हॉल्युशनचा एक कट अशा प्रकारे कटची संख्या भागिले जॉबच्या फेऱ्यांचा वेग RPM मध्ये आणि किती वेळ आपण हे कटिंग प्रोसेस करणार ती वेळ। उदाहरणार्थ 200 RPM असताना 500 मिलीमीटर लांबीच्या जॉबला 5 मिनिटात टर्निंग करण्यासाठी किती फीड द्यावा लागेल? तर कटिंग फीड बरोबर 500 ही जॉबची लांबी एका कटमध्ये आपल्याला करायचं आहे तर एक कट गुणिले भागिले 200 RPM आणि 5 मिनिटात आवश्यक आहे। तर याचा अर्थ कटिंग फीड बरोबर 0.5 मिलीमीटर पर फेरे म्हणजे जॉबच्या एका फेऱ्यामध्ये कटिंग टूल लॉन्जिट्युडनली म्हणजे लांबी या दिशेने 0.5 मिलीमीटर इतकं पुढं सरकणार त्याला म्हणायचं कटिंग फीड। कटिंग स्पीड HSS कटिंग टूलने म्हणजे हायस्पीड कटिंग टूलने जॉबवरील मटेरियल ज्या गतीने कापण्यासाठी सरासरी कटिंग स्पीड मीटर पर मिनिट पुढील तक्त्यामध्ये दिले आहेत। असे तयार तक्ते रेकनर कार्यशाळेत उपलब्ध असतात। उदाहरणार्थ या ठिकाणी मटेरियल मध्ये कास्ट आयर्न मटेरियल आहे तर त्याला टर्निंग करायचं असेल तर ते 15 ते 19 मीटर पर मिनिट इतक्या कटिंग सरासरी स्पीडने कटिंग करावं। माइल्ड स्टील असेल तर हेच हाच वेग थोडासा वाढून 25 ते 31 मीटर पर मिनिट या वेगानं जातो। ॲल्युमिनियमला सर्वात जास्त वेग मिळू शकतो 120 मीटर पर मिनिट। किंवा याच गोष्टीचं जर ब्रासचं किंवा ॲल्युमिनियमचं थ्रेड कटिंग करायचं असेल तर त्याला 25 ते 30 आणि ड्रिलिंग करायचं असेल तर माइल्ड स्टीलला उदाहरणार्थ 25, 28 ते 35 इतकं कटिंग स्पीड
आणि अशा प्रकारचे रेडी रेकनर प्रत्येक कार्यशाळेमध्ये उपलब्ध असतात, त्याचा रेफरन्स घेऊन प्रत्यक्ष काम करत असताना काम केलं जातं. तसेच विविध कटिंग टूलने जॉब बोरिल मटेरियल ज्या गतीने कापण्यासाठी सरासरी कटिंग स्पीड मीटर पर मिनिट व फीड पुढील तक्त्यामध्ये दिले आहेत. हे असे तक्ते सुद्धा रेकनर कार्यशाळेत उपलब्ध असतात. अशा प्रकारे तयार रेकनरचा वापर करून आपण योग्य ते कटिंग स्पीड आणि योग्य ते कटिंग फीड आपल्या जॉबच्या गरजेनुसार द्यावयाचा आहे. यानंतर कातकामाच्या पद्धती, टाईप्स ऑफ ऑपरेशन्स. लेथ मशीनवरती आपण जॉबच्या साहाय्याने जॉबवरती अनेक प्रकारच्या क्रिया करत असतो आणि या क्रियांच्या काही पद्धती आहेत. त्यापैकी सर्वात प्रथम पहिली आहे चकिंग क्रिया. चकिंग विशिष्ट क्रिया व जॉबचा आकार याचा विचार करून जे जॉब चकमध्ये पकडून तयार केले जातात अशा क्रियेला चकिंग क्रिया असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी जॉब हा होल्डिंग डिव्हाइस म्हणून चकमध्ये पकडला जातो. थ्री जॉ चक असेल किंवा फोर जॉ चक, तर त्या ठिकाणी त्या प्रकाराला चकिंग क्रिया म्हटलं जातं. या ठिकाणी आपण इथं पाहूया, हा स्पिंडल आहे, हा चक आहे, हा चकचे तीन जॉ असणार आहेत आणि या ठिकाणी हा राऊंड जॉब ह्या चकमध्ये पकडलेला आहे आणि हे कटिंग टूल याच्यावरती टर्निंग किंवा कातकामाचं क्रिया करत आहे, करत या दिशेने चाललेला आहे, याचा व्यास कमी करत. अशा प्रकारच्या क्रियेला चकिंग क्रिया असे म्हणतात. दुसरी क्रिया आहे बिटवीन द सेंटर्स. बिटवीन सेंटर, लाईव्ह सेंटर व डेड सेंटर मध्ये जॉब पकडून कॅच प्लेट व कॅरियर यांच्या सहाय्याने जॉबला गती दिली जाते व कातकाम केले जाते. जे जॉब लेथच्या अक्षाशी समकेंद्रित आहेत अशा जॉबवर फक्त बाहेरील क्रिया यामध्ये केल्या जातात. या ठिकाणी आपण पाहू शकतो, आपण अगदी सुरुवातीला लेथ मशीनच्या प्रिन्सिपलमध्ये या ठिकाणी डेड सेंटर, लाईव्ह सेंटर म्हणजे स्पिंडल आहे, या ठिकाणी टेलस्टॉक म्हणजे डेड सेंटर आहे. या दोन सेंटरच्या मध्ये इथं जॉब पकडलेला आहे. इथं फेस प्लेट किंवा कॅच प्लेटच्या साह्यानं जॉब इथं पकडलेला हा वर्कपीस आहे. डॉकच्या साह्यानं हा पकडलेला आणि त्याला रोटेशन रोटेट गती दिलेली आहे आणि कटिंग टूल इथं काम करतं. अशा वेळी दोन सेंटरमध्ये सपोर्ट केलेला अशा या जॉबला बिटवीन द सेंटर्स असं म्हटलं जातं. लेथ मशीनवर कातकामाच्या विविध क्रिया, व्हेरियस टाईप्स ऑफ ऑपरेशन्स. यामध्ये सर्वप्रथम फेसिंग, सर्वप्रथम पहिली क्रिया आहे फेसिंग. जॉबच्या टोकाच्या पृष्ठभागावर जॉबच्या अक्षाशी काटकोनात मशीनिंग करण्याच्या क्रियेला फेसिंग म्हणतात. त्यामुळे जॉबची लांबी कमी करता येते. कटिंग पॉईंट सेंटरवर सेट करून त्यावर त्यानंतर क्रॉसलाईटच्या साह्याने टूलला डेप्थ देऊन फेसिंग केले जाते. या ठिकाणी या आकृतीमध्ये आपण पाहूया की हा इथं चक आहे, चकमध्ये हा वर्कपीस, वर्क म्हटलेला हा वर्कपीस बसवलेला आहे. वर्कपीसचा हा पृष्ठभाग या अक्षाशी बरोबर लंबरेषेत किंवा समपातळीत नाही आणि यावेळी हा पृष्ठभाग त्याचा या अक्षाशी लंबरेषेत, जॉबच्या या पृष्ठभागाशी लंबरेषेत असं कातकाम आपल्याला करायचं आहे. त्यावेळी या कटिंग टूलच्या साहाय्याने कटिंग टूल सेंटरला अलाईन केलेलं असतं आणि यानंतर कटिंग टूलला या ठिकाणी फिक्स धरून क्रॉसलाईड, फक्त क्रॉसलाईड, कॅरेजला गती न देता क्रॉसलाईडला मुवमेंट दिल्यानंतर हे टूल पुढील दिशेने असं जात जात जातं सेंटरपर्यंत जातं. त्यावेळी याच्या वरील हा भाग जो उंच सखल असणारा हा भाग आहे हा कातला जाऊन एका सरळ रेषेत या अक्षाशी लंब रेषेत हा पृष्ठभाग तयार होतो. याला फेसिंग ऑपरेशन असे म्हणतात. दुसऱ्या आकृतीमध्येही आपण हे पाहू शकतो की या पद्धतीने हे टूल, या टूलची दिशा सेंटरकडे जाणारी आहे आणि फक्त क्रॉसलाईडला या ठिकाणी मुवमेंट दिलेले आहे, कॅरेजला अजिबात नाही. यानंतर सेंटरिंग, जॉबच्या दोन्ही टोकांना मध्यभागी शंकूसारखे छिद्र पाडण्याच्या क्रियेला सेंटरिंग म्हणतात. ज्यावेळी जॉब बिटवीन द सेंटरमध्ये पकडावा लागतो त्यावेळी जॉबच्या सेंटरला आधार देण्यासाठी हे सेंटरिंग केले जाते किंवा जॉबला त्या ठिकाणी ड्रिलिंग करायचं असेल तर आधी सेंटरिंग करून घेतलं जातं. जॉबचा सेंटर शोधून सेंटर पंचने त्यावर मार्किंग केले जाते व ड्रिल सेंटर पॉइंटवर आवश्यक तेवढे खोल छिद्र पाडले जाते. या ठिकाणी टेलस्टॉकमध्ये आपल्याला हे ड्रिलिंग ड्रिल बीट बसवलं जातं. या ठिकाणी आपण पाहूया हे कॅच प्लेट आहे, कॅच प्लेटला हे डॉग आहे, या डॉगच्या साईन हा वर्कपीस इथं होल्ड केलेला आहे आणि कॅच प्लेट आणि डॉग बरोबर हा जॉब गोलाकार फिरतो आणि या ठिकाणी त्याला सेंटरवरती पंचिंग करून आवश्यक तेवढं खोलवर असं सेंटरिंग करून घेतलं जातं. स्ट्रेट टर्निंग, जॉबच्या परिघावरील नको असलेलं मटेरियल कातून
दंडगोलाकृती जॉब आकार करण्याच्या क्रियेला स्ट्रेट किंवा समांतर कातकाम म्हणतात. जॉब बिटवीन द सेंटरमध्ये किंवा फेसप्लेटवर पकडला जातो. यावेळी जॉबचा अक्ष व लेथचा अक्ष तंतोतंत जुळल्याची खात्री करावी लागते. या ठिकाणी आपण पाहूया स्ट्रेट टर्निंग, म्हणजे हा जॉब या दिशेने गतीने फिरवला जातो. हा फेसप्लेट किंवा कॅचप्लेटच्या सहाय्याने पकडलेला असू शकतो, चकमध्ये सुद्धा पकडलेला असू शकतो. आणि याचा जो काही व्यास असेल, D1 इथं लिहिलेला आहे, तो व्यास आपणास या ठिकाणी कमी करायचा असेल, ॲक्युरेट दंडगोलाकृती जो दिलेला डायमीटर असेल तो करायचा असेल, तर त्याप्रमाणे आपण इथं क्रॉसलाईटच्या सहाय्याने सुरुवातीला थोडासा कट डेप्थ कट घेऊ शकतो. आणि त्यानंतर फक्त कॅरेजला लॉन्जिट्युडनल मुवमेंट देत आपण या दिशेने कातकाम करत करत जाऊन या जॉबचा जो व्यास आपल्याला अपेक्षित आहे तो करू शकतो. याला स्ट्रेट टर्निंग असे म्हणतात. या ठिकाणी आकृतीमध्ये पुन्हा डिटेलमध्ये पाहूया. या ठिकाणी इथं हे कटिंग टूल जे आहे, हे टूल या डॉटेड लाईनपासून थोडंसं पुढं घेतलेलं आहे, म्हणजे ही डेप्थ ऑफ कट घेतलेली आहे. आणि त्यानंतर मात्र कॅरेजला फक्त ही लाल मोठ्या ॲरोमध्ये जी दिलेली आहे, ही लाल ॲरोमध्ये दिलेली अशी फीड दिलेली आहे कॅरेजला. आणि कॅरेजच्या द्वारे हे कटिंग टूल या जॉबचा हा भाग कातकाम करत करत पुढे निघून जातो. स्टेप टर्निंग जॉबमध्ये निरनिराळे व्यास ज्या ठिकाणी मिळतात, त्यामुळे त्या ठिकाणी होणाऱ्या आकारास स्टेप किंवा शोल्डर असे म्हणतात. अशा प्रकारचे आकार मशीनिंग करण्याच्या क्रियेला स्टेप टर्निंग असे म्हणतात. यामध्ये स्क्वेअर स्टेप टर्निंग, अँग्युलर स्टेप टर्निंग, रेडियस टर्निंग आणि अंडरकट स्टेप टर्निंग अशा प्रकारात करता येते. या ठिकाणी उदाहरणार्थ बघूया की मगाशी आपण पाहिलं की एकसारखा व्यास जॉबचा केला गेलेला आहे. आता या ठिकाणी मात्र इथं तीन वेगवेगळे टप्पे केलेले आहेत. याचा इथं व्यास जो काय आहे त्याच्यापेक्षा जास्त इथं व्यास आहे, त्याच्यापेक्षा जास्त व्यास इथं आहे. आणि हे सर्व या कटिंग टूलच्या सहाय्याने इथून इथंपर्यंत कटिंग करून हा व्यास कमी केलेला आहे, इथून इथंपर्यंत कमी करून हा व्यास इतका ठेवला गेलेला आहे. अशा पद्धतीनं हे वेगवेगळे टप्पे तयार होतात, त्यांना शोल्डर्स किंवा स्टेप्स म्हणतो. तर अशा स्टेप्स इथं तयार केल्या जातात, त्याला स्टेप टर्निंग म्हणतात. डिटेल आकृतीमध्ये पण पाहूया. एकदा टूलला डेप्थ दिली की त्यानंतर फक्त कॅरेज मुवमेंट करून आपल्याला पाहिजे तिथंपर्यंतच्या लांबीपर्यंत तो शोल्डर किंवा तो स्टेप तयार करता येते. स्टेप टर्निंगमध्ये सुद्धा रचनेनुसार काही प्रकार आहेत. स्क्वेअर स्टेप, अँग्युलर किंवा ब्युवेल स्टेप, रेडियस स्टेप आणि अंडरकट स्टेप. या ठिकाणी सरळ सरळ स्टेप आहे, याला आपण स्क्वेअर स्टेप म्हणू शकतो की ज्याच्या साईड व्ह्यूमध्ये आपण पाहू शकतो की ती सरळ स्ट्रेट अँगल तयार होतो या ठिकाणी, ते स्क्वेअर स्टेप. या स्क्वेअर स्टेपच्या ऐवजी थोडासा त्याला अँगल दिलेला असेल चॅम्पर स्वरूपाचा, तर त्याला अँग्युलर किंवा ब्युवेल स्टेप असं म्हटलं जातं. त्याच्याच ऐवजी जो थोडासा कर्वेचर दिला असेल तर त्याला रेडियस स्टेप असं म्हटलं जाऊ शकतं. ही रेडियस स्टेप अशी कॉन्केव्ह आणि कॉन्वेक्स अशा दोन्ही पद्धतीनं पण देता येऊ शकते. तसेच या स्टेपला आतमध्ये अंडर कट असेल दिलेला असेल, ही एक स्टेप, आणि वरची स्टेप याच्यामध्ये आतमध्ये एक गाळा आहे तर त्याला अंडरकट स्टेप असं म्हटलं जातं. यानंतर छिद्र पाडणे, ड्रिलिंग. जॉबमध्ये ड्रिल बीटच्या सहाय्याने गोलाकार छिद्र पाडण्यासाठी ड्रिल टेलस्टॉकमध्ये बसवतात. टेलस्टॉकच्या हँडल फिरून ड्रिलला फीड दिली जाते. या ठिकाणी आपण बघूया, हा टेलस्टॉक आहे. या टेलस्टॉकमध्ये जो जिथं आपण डेड सेंटर बसवतो त्या सेंटरच्या ऐवजी या ठिकाणी इथं ड्रिल बीट बसवलेला आहे. इथं चक आहे, चकमध्ये हा वर्कपीस म्हणजे जॉब पकडलेला आहे, त्याचा सेक्शनल व्ह्यू दाखवलेला आहे. या ठिकाणी आपल्याला ड्रिलिंग पाडायचं आहे, त्यावेळी हा जॉब इथं रोटेशनल मोशनमध्ये फिरतोय या स्पीडमध्ये. आणि त्या ठिकाणी ड्रिल बीट हे स्थिर आहे, परंतु ड्रिल बीटला पुढं पुढं सरकवायची गती टेलस्टॉकच्या पाठीमागची लिव्हर हँडल फिरवून ती दिली जाते आणि ड्रिलिंगचं काम केलं जातं. बोरिंग जॉबवर असणारे गोलाकार छिद्र मोठे करण्यासाठी ही क्रिया केली जाते. ऑलरेडी असणारे गोलाकार छिद्र हे मोठे करण्यासाठी बोरिंगची क्रिया केली जाते. यामध्ये जो चक किंवा फेसप्लेटवर लेथ अक्षाशी समकक्षी फिरता असतो, बोरिंग टूल वापरून याच्या आतील भागावर कातकाम करून छिद्र हव्या त्या मापात केले जाते. या ठिकाणी पुन्हा पाहूया, हा चक आहे. या चकमध्ये हा वर्कपीस पकडलेला आहे, वर्कपीसला हा सेक्शनल ड्रॉइंग आपण काढलेला आहे आणि आतमध्ये इथं होल आहे आणि या होलला आपल्याला वाढवायचं आहे पाहिजे त्या अचूक मापामध्ये मोठ्या करण्यासाठी. हे बोरिंग टूल या पद्धतीनं आतून बसवलेलं आहे आणि त्याचा कटिंग अँगल हा आतल्या पृष्ठभागाला स्पर्श करतोय आणि हे
चक बरोबर हा जॉब वर्कपीस फिरत असतो आणि आतून याच्या चिप्स काढल्या जातात. पाहिजे त्या आकाराचं ते छिद्र होईपर्यंत ते बोरिंगची क्रिया या पद्धतीने आपण करू शकतो. धन्यवाद. आपणास आमची नम्र विनंती आहे की या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब करा, यातील व्हिडिओजना लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून या चॅनलचे नोटिफिकेशन्स मिळवा. धन्यवाद.